औरंगाबाद तालुक्यातील करमाड MIDC परिसर सटाणा या ठिकाणी रेल्वे रुळावर थकून झोपलेल्या परप्रांतीय मजुरांचा मालवाहू रेल्वेखाली चिडून मृत्यू झाल्याची घटना पहाटे 5:30 वाजेच्या सुमारास घडली. यामध्ये 16 जणांचा जागीच मृत्यू झाला असून एक मजूर गंभीर जखमी तर 3 जण बचावले आहेत. जालना जिल्ह्यातील कंपनीत मध्य प्रदेशामधील 20 मजूर काम करत होते, तर लॉकडाऊनमुळे हे मजूर जालना येथेच अडकून पडले होते. तर दरम्यान शासनाने परप्रांतीय मजुरांना घरी जाण्यासाठी विशेष रेल्वे सुरू केली असल्याची माहिती या मजुरांना मिळाली होती. मात्र या मजुरांनी पोलीस आपल्याला अडवतील या भीतीमुळे पोलिसांच्या नजरात चुकवून रेल्वे मार्गाने ते औरंगाबादच्या दिशेने चालत निघाले होते. यावेळी सटाणा परिसरात रात्री थकून हे मजूर रुळावर झोपले असताना पहाटे अचानक एक मालवाहू रेल्वे यांच्या दिशेने आली, तर काही कळायच्या अगोदरच हे मजूर रेल्वेखाली चिरडले गेले. यामध्ये 16 जणांचा जागीच मृत्यू झाला असून 1 जण गंभीर जखमी तर 3 जणांचे प्राण बचावले आहेत. तर यासंदर्भात हे मृतदेह शासकीय वैद्यकीय महाविद्यालय औरंगाबाद येथे शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहेत. अशोक मिसाळ, MCN न्यूज, शेंद्रा. सटाणा शिवारामध्ये जो रेल्वे पटरीवर जो अपघात झाला त्यामध्ये 16 निष्पाप जीव गेले. त्यांच्याविषयी आपण काही माहिती येथील स्थानिक नागरिकांकडून जाणून घेऊ. तुम्ही सांगू शकता इथं कसं काय घडलं ही गोष्ट? सांगायला काय आता मी काय कोणत्या बाजूने येत होते? ते इकडून जालनाकडून येत होते. जालनाकडून येत होते का? तुम्हाला कशी तुम्हाला घटना कशी माहिती झाली? त्या गाडीचा आवाज आला, त्यानं ब्रेक मारला, धर 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 वाजलं म्हणून आम्ही त्याच्यामुळं थोडं बाहेर आलो. बाहेर आल्याच्या नंतर इकडं मग मोहरं येऊन बघितलं तर असं असं दिसलं. मग त्याच्यानंतर आम्ही गावातल्या पोलीस पाटलाला कळविलं. मग पोलीस पाटलांना पोलीस स्टेशन कळविलं का साहेब इथं असं असं झालं, मला संपर्क सर मी एकटा इथं काही करू शकत नाही, मला तुमची मदत लवकर पाहिजे. तर त्याच्यानंतर सारे उजाड्याच्या नंतर सारे दिवस उघड्याच्या नंतर वजेस कन सारे लोक आले. साधारण रात्री किती वाजता झाले? सकाळी 5:15 झाले. 5:15 झालं. आपण बघू शकतो ही घटना खूपच हृदय पिळून टाकणारी आहे. या ठिकाणी त्यांचे कपडे, साहित्य, बूट आपण बघू शकतो. ते साधारण जालन्याकडून येत होते. जालन्याकडून येत असताना त्यांना वाटलं की आपण थोडं या ठिकाणी थांबावं. थांबल्यानंतर त्यांना अचानक झोप लागली व त्या क्षणी गाडी आली आणि हो अपघात घडला. अशोक मिसाळ, MCN न्यूज, चंद्रामडी.